जनता झेंडा घेऊ हाती अशा परिस्थितीत असलेले संदेश पारकर यांनी अखेर भाजपामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या भाजपाचे झेंडे फडकताना दिसतायत। त्यांच्या या प्रवेशामुळे बांदा ते खारेपाटण शक्ती प्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये गाड्यांचा ताफा आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत होते। अखेर काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यावर जिल्ह्यात प्रथमच आलेल्या संदेश पारकर यांचे बांदा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य असे स्वागत करत बांदा शहरातून भव्य रॅली काढली। यावेळी पारकर यांच्या सोबत बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रमोद जठार उपस्थित होते। यावेळी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। शत भाजपा केंद्रीय नेतृत्व ने आम जेवपासन संगित विचारा की मंडली भारतीय जनता पार्टी में भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जास्तीत जास्त पद्धति ने कभी वाड़ी ये प्रयत्न सिंधुदुर्ग सर्व मंडली सिंधुदुर्ग सर्व नेते मंडली फिर प्रमोद जठार अलगकर काका कुडाळकर सर्वच सर्व मंडळी सातत्याने प्रयत्न करता है आणि या सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की या सर्वांबरोबर तो संदेश पारकर हे सुद्धा भारतीय जनता पार्टी मध्ये आले तो नक्कीच त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा नक्कीच चांगला पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुढे उभा राहील। सिंधुदुर्गातले सगळे गड आम्ही पुन्हा जिंकणार आणि कणकवली शहरापासून ते अगदी केंद्रापर्यंत दिल्लीपर्यंत एवढ्या निवडणुका लागतील त्या सगळ्या भारतीय जनता पक्ष जोरदारपणे लढेल। या सगळ्याला बळ देण्याचं काम जिल्ह्यामध्ये संदेश पारकर जे आमच्यामध्ये आल्यामुळे होईल। रवी चव्हाणांचं नेतृत्व, संदेश पारकरांची साथ, राजन केली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार सगळे मिळून या सगळ्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश आम्ही त्या ठिकाणी मिळवू असा मला विश्वास आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद जठार आणि महाराष्ट्रातल्या अनेक भाजपच्या नेत्यांच्या आणि स्थानिक जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीत मी पक्षप्रवेश केलेला आहे। खरं तर देवेंद्रजींनी माझ्यावर भाजप संघटनात्मक पक्ष कसा या जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष होईल याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि ही जबाबदारी मी त्या ठिकाणी सगळ्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी पूर्ण करेन, सिद्ध करेन आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये भाजप चांगल्या पद्धतीचं यश या जिल्ह्यामध्ये मिळवण्यास त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि या सगळ्या वातावरणाच्या निमित्तानं प्रवेश घेतल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि भव्य अशी रॅली करण्यामागचा उद्देश असा आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना आता स्वतःला कमी लेखू नये की आपल्यामध्ये त्या ठिकाणी आपण स्वतःमध्ये ताकद त्या ठिकाणी ओळखावी आणि जनतेच्या प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी आग्रही व्हावं आणि ज्या जिल्हावासियांचं मत आहे की या ठिकाणी एक सक्षम असा पर्याय हा भाजप पक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून जिल्हावासियांनासुद्धा माझी विनम्र असं आव्हान आहे या सगळ्या कामामध्ये जिल्हावासियांनी तशीच आम्हाला साथ द्यावी आणि जी काही सत्तेची केंद्र आहे जर भाजपच्या हातामध्ये आली तर या जिल्ह्यातल्या जनतेला जे विकासाचं जनतेचं स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू। या युवा नेत्याच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी आणि पारकर समर्थकांनी एकच गर्दी केली होती, मात्र यावेळी राजन तेली यांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये बोचरी ठरली। त्यामुळे भविष्यात एक मॅनात दोन तलवारी मावतील का असा स्वर कार्यकर्त्यांमध्ये कुजबुजला जात होता। यावेळी बांदा सरपंच मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, उपसरपंच बाळा आकेरकर, सनी काणेकर, श्वेता कोरगावकर, अशोक सावंत, प्रीतम हरमलकर, रुती हरमलकर, प्रियंका नाईक, अर्चना पांगम, सुशांत पांगम, अनुजा सातारडेकर, सिद्धेश पावसकर, समीर कल्याणकर, दादू कवीटकर, पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सुनील धामापूरकर, तातो धामापूरकर, जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। गुणेश गवस, कोकण नाव, बांदा।